नाशिकसह देशात चार ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्याला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. युनेस्कोनं अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी जाहीर केली आहे. त्यात जगभरातल्या 11 देशातील विविध पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळ, हस्तकला आदींचा समावेश आहे. भारतातील कुंभमेळा हा पृथ्वीतलावरचा एक सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे. दर 12 वर्षांनी कुठलंही निमंत्रण नसताना कुंभमेळ्यात गोदावरीच्या काठावर लाखो भाविक एकत्र येतात. अशाच पद्धतीनं प्रयाग, उज्जैन, हरिद्वार या वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळा भरत असल्यानं या धार्मिक उत्सवाची दखल युनेस्कोनं घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी या संदर्भात संकल्पना मांडली होती. गेले 2 वर्षापासून आपण स्वतः व त्र्यंबकेश्वरच्या ट्रस्टी ललिता शिंदे आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्याला आज यश मिळालं. निश्चितच यामुळे आपल्या देशातील हा सगळ्यात मोठा उत्सव ज्यामध्ये करोडो साधू संत भाविक यामध्ये सहभागी होत असतात आणि आता या आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे इतर देशातलेही नागरिक त्यामध्ये सहभागी होतील. आज त्याला जागतिक पातळीवरती आपण घेऊन गेलेलो आहोत सर्वजण. याचा मला खूप आनंद होतोय. आणि पुढचं माझं जे स्वप्न आहे त्र्यंबकेश्वरसाठी, जे मी पाहिलेलं आहे की त्र्यंबकेश्वरला कल्चरल हेरिटेज म्हणून घोषित करा अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून त्र्यंबकेश्वरची जी नैसर्गिक संपत्ती आहे, जे काही जैवविविध आहे किंवा आपले जे काही प्राचीन सगळे जे गोष्टी तिथे आहेत त्या जर जपल्या नाही तर मग पुढच्या पिढीसाठी आपण काय देणार, तर ह्यासाठी पण माझा प्रयत्न राहील.